धारावीमधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. मुंबईतल्या धारावीमध्ये एका गोदामाला आग लागली होती तर 6 जण यामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यांच्याकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. सध्या जखमींवर उपचार सुरू आहे. पूर्ण जो रोड आहे अशोक मिल कंपाऊंडमध्ये येणार, त्याला पार्किंग होते टेम्पोंचे वगैरे, तर त्यामुळे सुरुवातीला तो त्रास झाला. परंतु तिथे जे लोक होते त्यांनी त्या टेम्पोवाल्यांना वगैरे सगळ्यांना बोलवून घेतलं, मागे काढलं. पण तोपर्यंत आम्ही मागच्या बाजूने म्हणजे पश्चिमेच्या बाजूने तिकडून लाईन वरून टाकलेल्या होत्या आणि पहिल्यांदा त्या बाजूने म्हणजे पश्चिमेच्या बाजूला कुठल्याही प्रकारे आगीचा पसारा होणार नाही, प्रसार होणार नाही म्हणून तिकडून चेक केलं. आणि त्याच्यानंतर इकडून ज्या वेळेला हा जो छोटा रोड आहे अशोक मिल कंपाऊंडला येणार, तिथून मग फायर इंजिन आणि वॉटर टँकर आतमध्ये टाकून दोन पूर्वेकडच्या बाजूने म्हणजे जिथे आता तुम्ही बघताय जिम आहे त्या जिमच्या बाजूने तिकडून पण पत्र्यावरून 2 लाईन घ्यायला लागल्या. आणि त्याच्यानंतर जो दक्षिणेकडचा भाग आहे पलीकडच्या बाजूला तिकडून पण 2 लाईन घेऊन अशा टोटल 6 लाईन आमच्या चालू झाल्या. त्यामुळे आगीचा पसारा कुठे झाला नाही, जिथे होते तिथेच कन्फाईंड झालं आणि त्याच्यामुळे आत्ता तर पूर्णपणे आग भी झालेली आहे. कोणी सर गंभीर जखमी वगैरे नाही, 6 जखमी आहेत असं आम्ही चौकशी केल्यानंतर, तो गाड्याचा मालक आहे, त्याच्यानंतर पोलीस आहेत,